पानी में फंसे थे, बाहर निकलने की कोशिश कर रहे थे, जो जल भरा हुआ उसे आप किस तरह से देखते हैं? एक दूसरा, क्या बीएमसी में सत्ता न होने से एक बड़ी वजह है? कल की अगर परिस्थिति आप उस पर गौर करें तो एक स्पष्ट है कि मुंबई में कोई भी पॉलिटिकल लीडरशिप सरकार में न बैठे हुए, और जो मुंबई पे प्यार नहीं करते, मुंबई को एक सोने के अंडे देने वाली चिड़िया समझते हैं, मुर्गी समझते हैं, ऐसे लोग जब सरकार में बैठते हैं, जो मिंदे भाजपा की सरकार है, वैसी सरकार से जो भी कल हुआ वो आपको पता चला। लेकिन जब मुंबई का आम नागरिक मुंबई की सड़कों पे अगर आप देखें तो फंसा हुआ था, कई बरसात में फ्लड्स के दौरान हो या कई खराब रास्तों के कारण हो, वहीं पे जो घटना भाई मुख्यमंत्री है वो ये कहते हैं कि पाउस आला था तैसा स्वागत कराओ, टकरा गए तब, यानी बारिश का वेलकम कीजिए, बारिश का स्वागत कीजिए, आप कंप्लेन क्या करें? इतनी एरोगेंस, इतनी नालायक, इतनी निर्लज्जपन, नालायक नहीं निर्लज्जपन जैसे हम कहते हैं, या बेशर्मी, ये हमने कभी देखी नहीं थी। बेशर्मी की हद होती है, करप्शन की भी हद होती है। जैसे हमने कहा था कि कर्नाटका में देखा हमने 40% की सरकार थी, यहाँ इस सरकार में 100% करप्शन है लेकिन काम कुछ हो रहे नहीं। ये जो स्टेटमेंट है ये मुझे दर्द देती है, क्योंकि पिछले साल तक जब हमारी सरकार थी, मुंबई पर प्यार करने वाले लोग इस सरकार में बैठे थे, मुंबई के मुख्यमंत्री थे, मुंबई से ही जो चुन के आते थे, जो जनप्रतिनिधि थे। आज चुनाव न होने के कारण अगर आप देखें तो कोई मुंबई का जनप्रतिनिधि उस बीएमसी में नहीं, और तकलीफ इसी बात की है कि जो आज बीएमसी चला रहे हैं, जो प्रशासक हो या फिर सीएमओ, कोई भी मुंबई का नहीं है, किसी को मुंबई की कुछ पड़ी नहीं है, मुंबई की कुछ पता नहीं है, और आज मुंबई से सिर्फ पैसा लूटो लेकिन मुंबई करों को कुछ सुविधा ना दे, ऐसी सरकार और ऐसी ही मनस्थिति है इस सरकार। आज सरप्राइज विजिट पर सीएम निकले थे, आपको लगता है देर है? बिल्कुल नहीं, देर है, दुरुस्त है नहीं, सब होने के बाद क्या दुरुस्त करने निकले? जो आज सरप्राइज विजिट, किसको सरप्राइज है, खुद को सरप्राइज दे रहे हैं, जनता को सरप्राइज दे रहे हैं, पता नहीं। लेकिन ये एक बात ऐसी है, दुर्भाग्यपूर्ण बात ऐसी है, अगर आप देखें पिछले साल तक जब भी ऐसी बारिश होती थी, ये तो 100 mm की बारिश, और इस बारिश में हमारे समय पे तो ऐसे पानी नहीं भरता था, लेकिन जब हमारे समय पे 300 mm की बारिश हो, 400 mm की बारिश हो, और ये प्रति घंटा 400 mm प्रति घंटा, 300 mm प्रति घंटे में बारिश होती थी, तब मैं या कोई भी महापौर जो मेयर है या फिर उद्धव साहब खुद रास्तों पे जाते थे, लोगों से बात करते थे, और जो भी गैर कुछ प्रकार हो रहा है या कोई असुविधा हो रही हो तो उसे सुलझाने की कोशिश करते थे, कोई जटिलता हो तो उसे सुलझाने की कोशिश करते थे। लेकिन आज अगर आप देखें तो परिस्थिति यही है कि सरकार में मुंबई का कोई नहीं, मुंबई की आवाज़ ही नहीं है, सिर्फ बिल्डर कॉन्ट्रैक्टर की सरकार बन चुकी है, और इसलिए पंप्स हो या फिर रास्ते हो, जो भी कारोबार चल रहा है वो सिर्फ कॉन्ट्रैक्टर्स के लिए चल रहा है, ना मुंबई के लिए चल रहा है। भावनापाच्या अधिकारांना त्यामध्ये काम करायला लावलं जातं, ढोल ताशे वाजतात, सरकारच्या योजना सांगायला सांगितल्या जातात, तो खर्च करण्यापेक्षा त्या मनपाच्या अधिकाऱ्यांचा वेळ कुठे गेला असं आपल्याला वाटत नाही, कारण असं करण्याचा अधिकार त्यांचं काम सोडून इतर कामं करायला लावणं हे कुठल्या न्यायात बसतं? नाही, नक्कीच ना, मी एका जिल्ह्यामध्ये पाहत होतो, काही केंद्रीय लोक येऊन सांगत होते की जे ज्यांना बेनिफिशरीज आहेत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या स्कीमचं, मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी होत नाही तर त्यांना तिथे आणा, तर ह्याच्यात मला वाटतं सगळं व्यस्त ठेवण्यापेक्षा आणि स्वतःच्या होर्डिंग्सवर खर्च करण्यापेक्षा थोडा खर्च आमच्या मुंबईसाठी केला आणि कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात तिथं मुंबईकरांसाठी वापरला तर बरं होईल। सर, मान्सून की वजह से आज मुंबईकर परेशान है, पर बीजेपी आज काला दिवस मना रही है इमरजेंसी को लेकर, जो 1975 में इंदिरा गांधी ने लागू की, इस तरीके से देखें। बिल्कुल, लेकिन आज अगर आप देखें तो मुंबईकरों के लिए दूसरा काला दिवस है, क्योंकि ये इमरजेंसी से कोई कम नहीं है। जहां अगर जो इलीगल सीएम है वो कहते हैं कि आप तकरार क्या कर रहे हो, स्वागत कीजिए, तो ये क्या है फिर? ये तो डिक्टेटरशिप जैसे ही चलिए, एक साल से ना चुनाव लेने की हिम्मत है, ना कोई इनमें ताकत है, तो और क्या चल रहा है फिर महाराष्ट्र में? जैसी सरकार हमारी गिराई गई, जितना एफर्ट उन्होंने उस सरकार गिराने में लगाया, जितनी मीटिंग्स ले ली उन्होंने, इतनी ही मीटिंग्स अगर हमारे मुंबई के लिए, पुणे के लिए ले लेते तो क्या गलत है, नागपुर के लिए लेते तो क्या गलत है? आपने कहा था डॉक्टर की इसे मानसून को अलग रखती थी, आपने जो यूनाइटेड अपोजिशन बैठक हुई वो देशभक्तों की बैठक थी, आज सीपीआई ने एक नया नाम दिया है कि एनडीए वर्सेस पीडीएफ, पेट्रियोटिक डेमोक्रेटिक अलायंस, इसे आप किस तरह से देखते हैं? नहीं, मुझे लगता है वो जो हमारे बड़े नेता है उस पर बात करेंगे, और अगर मैं इस विषय से कहीं और जाऊंगा तो बरसात की तरह आगे निकल जाऊंगा, तो मुझे यही रहना है, थोड़ा ठहराव जरूरी है। आदित्य जी, आपको लगता है कि
नदी नालों की जो सफाई का सीएम सिंधे बार बार दौरा कर रहे थे, बीजेपी के लोगों ने दौरा किया था, साफ सफाई हुई है कि नहीं नदी नालों की, हुई कि नहीं, या पूरे पैसे जो खर्च कर रहे थे गड़प हो गए पूरे? अगर आप देखें नालों का तो पता नहीं, लेकिन इन्होंने मुंबई की तिजोरी साफ करने का काम हाथ लिया महोदयांकडे ह्या सरकारकडून तर अपेक्षा नाही आहे की सरकार घटनाबाह्य आणि क्लीन चिट लगेच देईल. माझं सांगण्यात हे पण येत आहे की मुंबई महानगरपालिकेत अशी पण एक विचारधारा आहे की सगळे कॉन्ट्रॅक्ट्स रद्द झाले पाहिजेत, कारण कॉन्ट्रॅक्ट्स कुठेही कामी नाही आले, सगळे जे काही टेंडर हे होतं ते त्यांनी व्हायलेट केले. पण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा दबाव असल्यामुळे की मुख्यमंत्री जे घटनाबाह्य त्यांचा दबाव असल्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्रांचा दबाव असल्यामुळे ही कॉन्ट्रॅक्ट रद्द झाली नाही आहे. पण आमचं सरकार आल्यानंतर चौकशी करू. दुसऱ्या बाजूला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आता मुंबईत ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टर्सनी कामं घेतली आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो कॉन्ट्रॅक्टर्सशी आमचं भांडण नाही, कधी मी कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेतलं नाही, कारण त्या गोंधळात मला जायचं नाही. माझं भांडण आहे कार्यपद्धती. पण हेच आजचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे सगळे टेंडर डॉक्युमेंट्स आम्ही इतर राज्यांना देखील पाठवणार आहे, त्या त्या राज्यात काही त्यांनी घोटाळे केले का बघा. अदितीजी, तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात की कॉन्ट्रॅक्टरचा मुद्दा आहे, कारण की ज्यावेळेस प्रत्येक वर्षी महानगरपालिका नाली सफाईचे कॉन्ट्रॅक्ट काढते, मात्र यावेळी देखील त्याच पद्धतीची नाली सफाई पाहायला मिळते. 25 वर्ष ज्यावेळेस तुमची सत्ता होती त्यावेळेस देखील अशाच पद्धतीची पाणी तुंबत होतं, त्यामुळे कुठे विरोधक देखील टीका करतात की 25 वर्ष काय केलं, तुम्ही म्हणतात वर्षभर येऊन काय केलं, मग नेमकं मुंबईकरांनी कोणाकडे दात मागायचा? आपला प्रश्न थोडा मी हे करून पर्स्पेक्टिव्ह मध्ये ठेवेन. एक तर विरोधक कोण आहेत? सत्ताधारी केंद्रात बसलेत, राज्यात बसलेत आणि मुंबई महानगरपालिकेत कुठचाही पक्ष नसताना स्वतःचा हुकूमशाही चालणारे विरोधक म्हणजेच सत्ताधारी बिंदे आणि भाजप बसते. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या 25 वर्ष जर आपण पाहिलं असेल तर नालेसफाई ही प्रत्येक महिन्यात करण्याची गोष्ट असते, ती करत आलो. तुम्ही आज नाला साफ केलं तरी उद्या करायला लागणार, कारण आपल्या नाल्यांमध्ये बेडपासून खुर्च्यांपासून दरवाजे वाहत होते आणि ते तुम्हाला काढत राहणं असतं, सतत गाळ काढणं असेल. नालेसफाई दोन गोष्टींमध्ये होते. पहिली गोष्ट म्हणजे जो सिल्ट असतो, गाळ असतो, जो नदीसोबत किंवा नाल्यासोबत वाहत येतो ते काढणं गरजेचं असतं. आणि दुसरं म्हणजे फ्लोटिंग डेब्री ज्याला म्हणतो आपण ते काढणं गरजेचं असतं. फ्लोटिंग डेब्रीसाठी आपण वरती ते बूम बॅलन्स लावतो, नेट्स लावतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण यंदा जर आपण पाहिलं असेल कुठेही उपाययोजना झालेलं आपण बघितलं नाही, मुख्यमंत्र्यांचे फोटोज बघितले आपण, पण काही काही पेपरमध्येच बातमी आली की मुख्यमंत्री निघाल्यानंतर नालेसफाई बंद झाली. खरं आहे की नाही? आणि जर आमच्या वेळी जर अशी कुठेही काही गडबड झाली असेल तर त्यावेळी आम्ही त्या वेळी कारवाई देखील केलेली, तेव्हा कारवाई केलेल्या आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेलं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं, हिंद माता फ्लडिंग स्पॉट वर्षानुवर्ष होता, तो बंद झाला की नाही ते काम कोणी केलेलं ते आम्ही करून दाखवलेलं. मिलन सफेचं काम आम्ही करून दाखवत होतो. मोगरा नाला असेल, माहू नाला, मोगरा नाल्याचं पंपिंग स्टेशन असेल, माहूचं पंपिंग स्टेशन असेल, माहूची परवानगी केंद्र सरकारकडून 5 वर्ष नाही आली पण इतर झाले 5 पंपिंग स्टेशन. ब्रिंगस्टोअरचा रिपोर्ट आहे तो करून दाखवला. स्टॉप वॉटर ड्रेन्स 25 MM ते 50 MM जे जागतिक जे काही चांगलं असतं ते आपण करून दाखवलं. ज्या इमारती असतात आज देखील झाडसुपरमध्ये इमारत पडलेली आहे आणि त्यामध्ये 5 हजार मात्र ज्या पद्धतीने पावसाळा आलं की इमारत पडण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी ज्या पद्धतीने घोषणा केली जाते की ह्या धोकादायक इमारती आहेत, मात्र त्या खाली केल्या जातात. काय तिथे एक मी कोणावर टीका करणार नाही, कारण तिथे महत्वाची गोष्ट अशी असते की जेव्हा एखादी डिलॅपिडेटेड बिल्डिंग म्हणून आपण जाहीर करतो, घोषित करतो, धोकादायक म्हणून घोषित करतो, तिकडच्या आजूबाजूच्या रहिवाशांनी थोडं सहकार्य करणं गरजेचं असतं, काही मिटिगेशन असतात, त्याच्यात व्यक्त जाणार आणि थोडी माहिती देऊन असं. आदित्यजी, मुंब्रा जो नाला आहे त्याची संरक्षण मित्र बसवलेली आहे, त्याचबरोबर विलेपार्लेमध्ये नारायण स्मिथ शिनारी एक दुमजली इमारत आहे, त्याचा काही भाग कोसळला आहे, कसं पाहिजे आपल्याकडे नाही? जसं मी सांगितलं त्याच्यावर थोडी माहिती घेऊन बोलायला लागेल, कारण इमारत कोसळणं असेल किंवा काही जिथे प्रेशर वाढतं तिथेच कोसळलं. आणि म्हणून मी जसं सांगितलं की कालचं सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री सांगतात की तुम्ही तक्रार काय करता, तर ते जाऊन तिथे सांगणार आहेत का तुम्ही तक्रार काय करता. म्हणून घटना बाहेर मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांची माफी मागणं गरजेचं आहे. आणि एवढा ॲरोगन्स जर नाही दाखवलं तर मला वाटतं थोडं बरं होईल. हे थोड्या दिवसाचं सरकार आहे, हुकुमशाही थोड्या दिवसच चालते, पण ते संपेपर्यंत थोडं ॲरोगन्स कमी दाखवणं गरजेचं आहे.
एक लास्ट सवाल लेना चाहेंगे, अपोजिशन मीटिंग से आप लौट रहे हैं भाई, मुख्यमंत्री इस पे कहते हैं, अभी तो मैं घर से आ पटना से आप लौट रहे हैं, तो मुख्यमंत्री कह रहे हैं कि अपोजिशन के साथ आप बैठे हैं, मुख्यमंत्री के साथ उद्धव ठाकरे बैठे हैं, यही लोग थे जो राम मंदिर के अपोजिशन में थे, अपोजिट थे 370 के अपोजिट थे, आज उद्धव ठाकरे उनके साथ बैठ रहे हैं, तो उद्धव ठाकरे कल उन्होंने इसका जवाब दिया है, और पहले घटना भाई मुख्यमंत्री हम पे कुछ कहने से पहले मुंबई में उनकी माफी मांग, यही बात सबसे अहम है। जेवढी वर्षभरात आपल्या मुंबईत कामं चालतात, जे ऑक्टोबर पासून 31 मे पर्यंत चालतात, त्याच्यानंतर आपल्याला साधारणपणे 25 ते 31 मे असेल किंवा 20 ते 21 मे असेल, प्रत्येक नाला नाले सफाई तर हे वर्षभर चाललीच पाहिजे, पण आपली गटारं असतील, स्टॉप वॉटर ड्रेन असतील, ती पण साफ होणं गरजेचं आहे। छोटं उदाहरण देतो तुम्हाला, आमच्या वर्लीमध्ये जी साऊथमध्ये मेट्रो 3 ह्याची स्लरी सगळी जाऊन आमचे नाले बंद करत होती 3 वर्षापूर्वी, कारण सिमेंट तिथे जाऊन सॉलिडिफाय व्हायचं, ते फोडणं गरजेचं आहे, कारण नाही तर आपल्या सगळ्या स्टॉप वॉटर ड्रेन्समध्ये ते सिमेंट जाऊन अडकायचं आणि एक भिंत बनायची। प्लास्टिकच्या पिशव्या असतील, जे नारळाच्या, पण वर्ली सिटीसला एक नारळवाला सकाळी येतो, तो नारळाचं जे हे काढतो ते जाऊन अडकतं गटारामध्ये, पण ह्या बारकाईंनी काम करणारं आज मुंबईत कोणी आहे का, जे आम्ही करायचो जेवढं प्रेमाने आम्ही काम करायचो, जेवढं आपलं समजून आम्ही काम करायचो, तसं आहे का? आणि तुम्हाला अजून एक सांगतो याच्या पुढे, हे जसं मुंबईत झालेलं ह्याच्यापेक्षा अजून भयंकर परिस्थिती पुण्यात वेताळ टेकडी आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमुळे होऊ शकते, हे मी सतत सांगत आलो, मीच नाही तर तिकडचे इंजिनियर्स असतील, आर्किटेक्ट्स असतील, अर्बन प्लॅनर्स असतील, सगळे पुणेकर सांगतात की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट ही धोकेदायक आहे, तरी देखील काम चालतं। आदित्य, तुम्ही आता मुंबईमध्ये अनेक स्पॉट जे तिथे पाणी, तुमचं सांगितलं 9 स्पॉट आहे, याला सगळीकडे काँक्रिटीकरण जबाबदारी असं समजतं? नाही, 100% नाही, काँक्रिटीकरणवर आपण सगळं क्लेम टाकलं नाही पाहिजे, कारण काँक्रिटीकरण हे शहरीकरणमध्ये चालू असतं, पण उगीचे रस्ते काँक्रीट करणं असेल किंवा फुटपाथ तोडून जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा बनवता, तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टरनी कुठची डेब्री साफ केली आहे का, जो कचरा टाकलाय तो कुठे टाकलाय, हे सगळं माहिती घेणं गरजेचं असतं आणि ह्याच्यावर काम करणं गरजेचं असतं। Maharashtra. In most of the cities across Maharashtra, you have no local self-elected government. No corporators, no mayors, no chairman of various committees. If you see all the tenders that are being passed in Mumbai, Pune, Thane, Navi Mumbai, Kalyan, Dombivli, Kolhapur, Solapur, Nagpur, Nashik, they're being passed without being vetted by the corporators or by any committee. There are huge scams happening at various levels across Maharashtra. Right out here, I have brought about scams of roads, street furniture, gravel in front of you, and we have voiced it very often. Now if you see, yesterday the situation was terrible because everywhere across Mumbai there were new flooding spots, and it is natural that sometimes new flooding spots are created because there's infrastructure work going on across the city. But when such infrastructure work goes on, it is the prerogative of the administration and the government to see that there is no debris that's gone into the stormwater drains, there is no cement slurry or any other muck that's gone into these drains which is blocking the way of the flow of the water. This has not happened. Nala safai hasn't happened. Road works haven't been completed. They've said safe stage, but everywhere, wherever road works are happening, you saw water logging yesterday. And what was worse is when Mumbaikars complained about this water logging, the illegal CM said, why are you complaining? Celebrate that the monsoons are here. Which means we're almost in a dictator's room, because even if you complain about your own inconvenience, the chief minister is taking offense to that. How can you take this forward? Because monsoon has just arrived and we have to face it in the next 3 to 4 months. In fact, monsoon has just arrived, and what I will tell you is, monsoon has arrived a month later. This corrupt government, illegal and immoral government, got 1 month extra to complete and let its own contractor friends complete all the road works, and still it hasn't been able to. You can see how incompetent, arrogant and shameless this government is. In fact, BJP goes into the power. Ashish Shalal has tweeted questioning you. Questioning you. Thank God he hasn't gone to Nehruji on this. Thank you. Okay. Aditya, Aditya, mahatvacha vishay. Mahatvacha vishay. Aditya, 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 Adit
माझ्या बाजूला तीन माजी महापौर बसलेले आहेत, अजून देखील काही शिवसेनेचे माजी महापौर गेल्या 25 वर्षात ते आता ऑन द वे आहेत. त्यांनी अनेक वर्ष कामं केली आहेत, नगरसेवकांनी कामं केली आहेत, सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांनी कामं त्यांच्या वॉर्डात केलेली आहेत. पण कधीही कोणी मुंबईकरांना असं उत्तर दिलं नाही की तक्रार काय करता याचं स्वागत करत. ह्याचा अर्थ असाच होतो की ज्यावेळी पुढच्या वेळेला जिथे जिथे हायवे थांबवले जातील ह्या घटना बाहेर मुख्यमंत्र्यांच्या कॉन्वॉयसाठी, ते म्हणतील अरे तुम्ही तक्रार काय करता, तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकल्यात, ॲम्ब्युलन्स अडकली आहे, माझं स्वागत करा, मी आलो आहे. एवढा ॲरोगन्स, एवढा निर्लज्जपणा, एवढा नाकर्तेपणा, एवढा भ्रष्टाचार मी आतापर्यंत कधीच मुंबईत बघितला नव्हता. पण हे सगळं कशामुळे होत आहे, का होत आहे, ह्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. गेले एक वर्ष मी सातत्याने इथे पत्रकार परिषद घेत असताना आणि अनेक वेगळ्या भाषणात बोलत असताना, आपल्याशी संवाद साधत असताना दोन गोष्टींवर आपलं लक्ष वेधलेलं आहे. एक म्हणजे रस्त्याचा घोटाळा आणि दुसरं ज्याच्यावर आम्ही पाहत होतो, वॉच करत होतो, पण ह्या फोटोऑपसाठी गेलो नाही, ते म्हणजे नाले सफाई. आपण पाहिलं असेल गेले एक वर्षात हे सरकार स्थापन झाल्यानंतर जे घटना बाह्य सरकार आहे, जे भ्रष्ट सरकार आहे, जसं कर्नाटकामध्ये 40% सरकार होतं ते 100% खोके सरकार आहे. ह्या सरकारनी वेगळे वेगळे आश्वासनं दिली होती आणि सांगितलं काय होतं की ह्यावेळी मुंबईचे रस्ते आम्ही चकाचक करू शकू, ह्यावेळीचे मुंबईचे रस्ते आम्ही खड्ड्यामुक्त करू, सगळे काँक्रीटचे रस्ते करू, अमुक करू, तमुक करू, पूरमुक्त मुंबई होणार, असं होणार, तसं होणार. एक सुद्धा गोष्ट झाली आहे का? साधं उदाहरण म्हणजे दहीहंडीला हे खेळाचा दर्जा देणार होते, ते अजून ह्यांच्याकडून झालेलं नाही आहे, हे इतरांना अजून आश्वासनं द्यायला निघालेली आहेत. आपण पाहा मुंबईमध्ये 50 रस्ते आम्ही पूर्ण करू असं मुंबई महानगरपालिकेने 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. खरं तर जानेवारीमध्येच, मला वाटतं 15 जानेवारीला इथेच पत्रकार परिषद मी घेतली होती आणि सांगितलं होतं की हे 6,080 कोटीचा घोटाळा आहे, हे कॉन्ट्रॅक्ट रद्द झाले पाहिजेत आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे, चौकशी तर झालीच पाहिजे. पण त्यावेळी घाईघाईत देशातल्या सर्वोत्तम नेत्यांचे, सर्वात मोठ्या नेत्यांच्या हस्ते यांनी भूमिपूजन केलं, त्यांची देखील दिशाभूल केली आणि मग एप्रिल मे पर्यंत ही कामं सुरू नाही झाली. मे मध्ये त्यांनी सांगितलं आम्ही 50 रस्ते आता पूर्ण करून जातो. खरं जर आपण पाहिलं तर गेल्या 150 वर्षाच्या इतिहासामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या 50 रस्ते हे सर्वात कमी टार्गेट आहे, सर्वात छोटं टार्गेट घेतलेलं आहे. लाज वाटली पाहिजे मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकांना की एवढं छोटं टार्गेट ते दिलं. घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, लाज तर नाहीच त्यांच्यामध्ये, तरी देखील लाज वाटली पाहिजे की हे सगळ्यात छोटं तरी टार्गेट दिलं. पण जेव्हा जर तुम्ही आज अधिकृतरित्या माहिती काढाल तर एक सुद्धा रस्ता पूर्ण झालेला नाही आहे. ही 50 रस्त्यांची यादी आहे, ती यादी तुमच्या हाती देणार आहे मी. सगळे रस्ते त्यांनी सांगितलेत सेफ स्टेट, सेफ स्टेट, सेफ स्टेट, सगळे सेफ स्टेज याला आणून ठेवलेले. सेफ स्टेज म्हणजे नक्की काय? तर सेफ स्टेज असं असतं की साधारणपणे आत्तापर्यंतची प्रथा अशी होती की 31 मे पर्यंत, पाऊस यायच्या आधीपर्यंत, आपण हे सगळे रस्त्याची जी कामं चालू असतात काही पूर्ण होतात आणि काही आपण सेफ स्टेजपर्यंत आणतो, म्हणजे तिथे पूर परिस्थिती उगवणार नाही, तिथे पाणी तुंबणार नाही ह्याची काळजी घेऊन आपण त्या रस्त्याचं काम तात्पुरतं बंद करतो आणि 1 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा सुरू करतो. पण ही सगळी सेफ स्टेजवर आणलेली कामं ही तुम्हाला याद येते, तुम्ही पण जाऊन पहा, आमचे पण शिवसैनिक जाऊन पाहणार आहेत की ह्या रस्त्यांच्या आजूबाजूला पाणी तुंबलंय की नाही. नागरिकांना खूप मोठ्या संख्येने त्रास होत आहे कारण त्यांनी सगळ्यांनीच मला सांगितलं, मला मेसेज यायचे, मला अनेक लोक अजूनही सांगतात की आमच्या घराकडचा रस्ता एकदम चांगला होता तरी खोदून ठेवलेला आहे, आमच्या समोरचा फुटपाथ चांगला होता खोदून ठेवलेला आहे, डिवायडर चांगला होता ब्युटिफिकेशनच्या घोटाळ्यासाठी खोदून ठेवलेला आहे. आणि हे सगळं होत असताना काळजी कुठेही न घेता नुसतं कॉन्ट्रॅक्टर्सची काळजी घेतली. माझं असं ऐकण्यात येतं की हल्लीचं हे जे काही चालतं हा सगळा कारोबार मंत्रालयासाठी आजूबाजूच्या एखाद्या बिल्डिंगमधून पण देखील चालतो, त्यांचे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर कोणी मित्र बसले असतात तिथून देखील चालतो, तिथे फाईली जातात, हे खरं की कुठे आपण पहा. पण हे सगळं होत असताना जेवढ्या मीटिंग्स ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी घेतल्या, जेवढं त्यांनी कन्व्हिक्शन दाखवलं, जेवढे इंटरेस्ट दाखवलं, तेवढं मुंबईकरांसाठी असेल, तेवढंच ठाणेकरांसाठी असेल, पुणेकरांसाठी असेल, एवढीच जर इंटरेस्ट घेतला असतं, एवढंच जर थोडी माहिती घेतली असती, तेवढंच काम केलं असतं, तर आज ही परिस्थिती आली नसती आणि असे स्टेटमेंट्स करण्याची वेळ आली नसती. पण आपण पाहिलं असेल काल जी परिस्थिती होती, रस्त्यांचा एका बाजूला घोटाळा, दुसऱ्या बाजूला नालेसफाई, ते बोलतात आता पूर्ण 100% झाली होती, पण ही नालेसफाईची पाहणी या मिंदेगटाने केली आणि भाजपाने केली, दोघांचं सरकार बसलेलं आहे, एकामेकांवर काही आरोप प्रत्यारोप केले मग सगळे शांत झाले आणि आता पाऊस पडल्यानंतर परत आरोप प्रत्यारोपामध्ये हात घातलेला आहे. पण कुठेही जनतेसमोर जायला, जनतेला उत्तरं द्यायला, जनतेच्या सूचना त्या ऐकून घ्यायला, प्रश्नांची उत्तरं द्यायला कुठेही कोणी
ना मिंदी गटातलं ना भाजपातलं जे आज आपलं घटनाबाह्य सरकार चालवत आहे ते समोर आलेलं आहे. दुर्भाग्य माझ्या शहराचं हेच झालेलं आहे की गेल्या एका वर्षात शहराला कोणी ऐकण्यासारखं राहिलं नाही, शहरात चेहरा राहिला नाही आहे सरकारमधला. आम्ही आमची कामं करत आलेलो गेल्या 25 वर्षात. जर आपण पाहिलं असेल तर शिवसेना जेव्हा सत्तेत होती आणि अनेक महापौर माझ्या बाजूला बसले तीन तर इथेच आहेत, बाकीचे येत आहेत, ते देखील माझ्यासोबत असतील, उद्धवसाहेबांबरोबर असतील. ह्या सगळ्या कामासाठी आणि पावसाच्या पूर्वतयारीसाठी आम्ही मुंबईत फिरायचो, गल्लोगल्लीत गेलेलो आहे, दिवस रात्र काम केलेलं आहे. जर आपण पाहिलं असेल तर हे शहर जे आहे, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, शहरं ही आपल्यासारखी असतात, जिवंत असतात. त्यांना एकदा काही कॉन्क्रीटचं केलं म्हणजे तर विसरून गेलं असं नसतं. प्रत्येक दिवशी इनपुट आणि आउटपुट काय असतो कामाचा हा आपल्याला दाखवायला लागतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपण पण माझ्यासोबतच साधारणपणे 2010-11 पासून रात्रीची पाहणी करण्यासाठी आपण रस्त्यावर फिरलेलो आहोत. मग ईस्टर्नचं बघून एक दिवस, वेस्टर्नला एक दिवस, सिटीला एक दिवस, असं प्रत्येक महिन्यात आपण गेलेलो. आपण अनेक लोक आलात माझ्यासोबत, जे कॉन्ट्रॅक्टर्स होते त्यांना पण प्रश्न विचारले की पुढच्या महिन्यापर्यंत कुठपर्यंत होणार का, नसेल तर चौकशी लावलेली, ब्लॅकलिस्ट केलेले. तसंच नालेसफाईसाठी आपण प्रत्येक वर्षी पाहायचो की उद्धवसाहेब स्वतः नालेसफाईसाठी प्रत्येक विभागात जायचे, म्हणजे ईस्टर्न वेस्टर्न सिटीवर. हे होत असताना नुसतं एकदा नाही तर अनेकदा बैठक आम्ही महापौर बंगल्यात असेल, मुंबई महानगरपालिका हेडक्वार्टर्सला असतील, मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धवसाहेबांनी जे आपली डिझास्टर कंट्रोल रूम आहे, ज्यात G20 पण लोक पाहून गेले, जगातले लोक पाहून जात आहेत, सर्वोत्तम रूम आहे, तिथे येऊन आणि नंतर CMO पण तीच रूम मिरर केलेली आणि कुठे कुठे पाणी तुंबलंय, कशासाठी तुंबलंय, किती पंप चालू आहेत, कुठे पंप लावलेले आहेत, आपलं ब्रिमस्टोनची यंत्रणा चालू आहे की नाही, हे सगळं आपण पाहणी करायचो आणि कारवाई देखील करायचो पुढची की जी गरजेची. पण आपण पाहत असाल रस्त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर्सना मदत करण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्ट दिले, पंपमध्ये देखील माझ्याकडे काही माहिती आलेली आहे, काही काल BMCच्या व्हॉट्सअप ग्रुपमधले पण फोटो आलेले आहेत की एखाद्या जसं गोखले ब्रिज राजकीय दबाव तिकडच्या काही लोकप्रतिनिधींचा असेल म्हणून घाईघाई पडला, तसंच त्याच लोकप्रतिनिधींचा एका कॉन्ट्रॅक्टरला पंपसाठी काही टेंडर देण्याचा काही प्रयत्न झाला का, हे मला उत्तर मुख्यमंत्री घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून पाहिजे. पण पंप्स वाढवले असं सांगण्यात आलं, काल उपयोग झालेला कुठे दिसला तुम्हाला? पंप्स कुठेही चालले नाही. आपले पंपिंग स्टेशन जे आहेत जे कार्यरत झाले तर मुंबईचं पाणी आपण पटापट बाहेर फेकू शकतो समुद्रात, ते कधी सुरू झाले याची काही माहिती आली नाही. रेन वॉटर होल्डिंग टँक हिंदमाताचं आम्ही बनवलं, त्याचं यश आज मिलन सभेचं घटनाबाह्य मुख्यमंत्री जाऊन बघत होते, कोस्टल रोडला जाऊन बघून आले, पण काल कोणीच कुठे नव्हतं. कमीत कमी एवढं तरी असायचं की मुंबईत मागच्या वर्षीपर्यंत जेव्हा आमचं सरकार होतं, शिवसेनेचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी असेल, महापौर असतील, म्युन्सिपल कमिशनर असतील, AMC असतील, DMC असतील, आम्ही जिथे जिथे एक दोन ठिकाणी जर पाणी तुंबलं तर तिथे जायचो, उभे राहायचो, जनतेकडून सूचना असतील, कोणाला काही आरोप करायचे असतील, कोणाला शिव्या द्यायचे असतील, कोणाला काही चांगलं सांगायचं असेल, हे सगळं ऐकून घ्यायला आणि तिथं पुढे काम करायला आम्ही तिथे उभे असायचो, तिथे कामं करायचो आणि ती कामं आम्ही करून दाखवलेली आहेत. पण ह्या घटनाबाह्य सरकारकडून काहीच असं झालेलं नाही आहे. हे जे त्यांचं स्टेटमेंट आहे, पाऊस आला याचं स्वागत करतो, पण मुंबईत पाणी तुंबलं याची तक्रार काय करता? घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून बालिशपणा एवढा आम्हाला अपेक्षित नाही. हे जसं मी सांगितलं, ॲरोगन्स आहे, हा नेग्लिजन्स आहे, हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचं चिन्ह म्हणजे ही व्यक्ती करप्ट मॅन हे झालेलं आहे. आणि आज खरोखर राग येतो की माझ्या मुंबईकरांना असे तोंडे सहन करायला लागतात आणि अशा भ्रष्टाचाराचं आपण पाहताय सगळे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या ॲडव्हर्टाईजमध्ये वापरले आणि त्यांच्या सगळीकडे ते LED लाईट जे काय मोर मिर असे लावलेले आहेत त्याच्यात वापरलेले आहेत, पण कुठेही कामात पैसा गेले नाही. स्वतःसाठी खोके आणि जनतेला धोके हेच ध्येय घेऊन हे घटनाबाह्य सरकार पुढे चालले. उन्होंने BMC चलाई, उन्होंने मुंबईकरों के साथ धोखा दिया. पिछले एक सालों में आज पानी जमा हुआ, उसका निकास भी तुरंत हो गया, ये उनकी प्रबलता है. मैं उनको धन्यवाद देता हूँ कि उन्होंने नेहरू जी के नाम को इसमें नहीं घिसा, किसी का नहीं, तो ये नेहरू जी के कारण होता. तो ये चलते रहता, देखो आदित्य, ये आरोप प्रत्यारोप के लिए समय नहीं है, लेकिन जो सरकार में बैठे हैं उन्होंने जिम्मेदारी तो लेनी जरूरी है. आदित्य जी, मुंबई तुंबली तर अधिकाऱ्यांना नारळ देणार असं म्हटलं होतं, 300 मिली पाणी आलं तरी पण मुंबई चालू राहणार असं म्हटलं होतं, आणि याच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही असं आश्वासन दिलं होतं. तर मग नक्की काय आहे, नारळ आता कोणाला द्यायचं आहे? अधिकाऱ्यांना द्यायचं आहे की तुम्ही जे आता सगळं वर्णन केलं त्याप्रमाणे प्रतिनिधित्व करणारा अचूक माणूस नाही आहे, त्याच्यामुळे हे दिसतं आहे. आणि ह्या आरोप प्रत्यारोपात मुंबईकरांना त्रास होतोय. तुम्ही जसं लाईटचं पण उदाहरण घेतलं, आम्हाला लाईटची गरज नाही असं सगळेजण म्हणताय, मग आता पावसामध्ये त्या लाईटचा खर्च तो मुंबईकरांचा आहे, रस्ते नीट होत नाही आहेत, कचरा साफ होत नाही आहे,
मग नक्की काय चाललं आहे विरोधी पक्ष किंवा आपण म्हणतात आपण माझ्या मनातलं बोलताय, कारण मुख्य गोष्ट हीच आहे की जे माझ्या मनात आहे ते प्रत्येक मुंबईकराच्या मनात आहे. आज कचऱ्याची परिस्थिती बघा, पाण्याची परिस्थिती बघा, खड्डे जे रस्त्यावर झालेले आहेत, जे फुटपाथ आपण बघतोय. आणि हे परत परत मी सांगतो की ज्या ज्या वेळेला कुठचाही प्रश्न उपस्थित व्हायचा, मग कुठे भिंत पडल्यापासून काही, आम्ही फोटोसाठी नाही जायचो. आणि अनेक वेळा आपण पण माझ्यावर नाराज व्हायचं की आदित्य तुम्ही मला तुमचं शेड्यूल नाही दिलं. एक मला आठवतं जेव्हा तसंच लँडस्लाईड झाली होती, 3:30 ते 4:15 माझा म्युन्सिपल कमिशनरला फोन होता सकाळी पहाटे, आणि आम्ही त्यावेळी कामाला तिथे पोहोचलेलो, हजर झालेलो तिथे रिलीफ ऑपरेशनसाठी. तर हे सगळं होतं ना, आणि तेच मी सांगतोय की आज मुंबईत लोकप्रतिनिधी कोणीच नाही आहे. त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जनतेतून निवडून आलेले नगरसेवक नसल्यामुळे आज मुंबईचं वाटप होतं, मुंबईचा आवाजच मुंबई महानगरपालिकेत राहिला नाही. जे बसले ते एकतर मुंबईतले नाही तर मुंबई लुटणार आहेत. एफडीचा मुद्दा तुम्ही मांडला होता की फंड जे एफडी आहे ती वापरली जाते, पण सत्ताधाऱ्यांकडून असं म्हटलं गेलंय की एफडी मुंबईकरांचीच आहे त्यामुळे ती मुंबईकरांसाठीच वापरली जाते. मी याला कसं नाही सत्ताधारी खोट्यांवर बघत आहेत. मुंबईकरांसाठी मुंबईला माहिती, 25 वर्ष मुंबईने आमचा विश्वास ठेवलेला आहे. मुंबईचं जेव्हा मला वाटतं 1997 सत्ता आली आमची, तेव्हा 650 वगैरे कोटीचं डेफिसिट होतं, ते वाढवत 92,000 कोटीचं सरप्लसमध्ये नेलं. ह्याला बोलतात आर्थिक नियोजन. म्हणजे आम्ही कुठेही हे बंद करा ते बंद करा हे आता ह्याचं करा तसं करा न करता आम्ही ते मुंबईकरांचे पैसे प्रत्येक बजेटमध्ये दाखवत राहिलो आहे, आणि कुठे हा पैसा वापरला जाणार हे दाखवलं. एक सोपा फरक तुम्हाला सांगतो, साऊथ बाउंड कोस्टल रोड जो आहे, जे उद्धव साहेबांचं स्वप्न होतं, जे 2017-18 आम्ही सुरू केलं आणि तो आता मला वाटतं येत्या वर्षभरात पूर्ण होईल, तिथे आम्ही एक सुद्धा नवीन टोल नाही लावलं आणि एक सुद्धा पैसा जनतेच्या खिशातून घेतला नाही. जे काही टॅक्स यायचे त्याच्यातूनच आम्ही ते बाजूला ठेवत गेलो, एफडीमध्ये गेलो. नॉर्थ बाउंड कोस्टल रोड जे आहे, जे बँड्रा ते मला वाटतं कांदिवलीनंतर पुढे नेणार आहे, तिथे आत्ता तरी आत्ताच्या स्थितीला 4 टोल दाखवलेले आहेत. ते बनवत आहेत MSRDCचे मंत्री, जे एवढी पण होते आणि जे आता घटनाभाय मुख्यमंत्री झाले. आर्थिक नियोजन कोणाचं चांगलं आहे तुम्ही बघा. पाणी साचलं तर ते एक वर्षात, म्हणजे त्यांचं जे सरकार आलेलं आहे ते 1 वर्षापूर्वी आलेलं आहे, त्यामुळे पाणी साचलं असं तुम्ही म्हणताय. मात्र गेली 25 वर्ष आपली सत्ता होती तर म्हणजे त्यांच्यामुळेच कशावरून साचलंय. तुम्ही आता मी सगळं सांगितलं ते ऐकलं नाही वाटतं. चलो मेरी बात तो छोड़ो, जो भाजपा के विधायक है उनके अगर खत ले लो तो भी पता चलेगा की उनमें अंदरूनी जो झगड़ा चल रहा है वो भी है. जो रास्तों की बात हो, स्ट्रीट फर्नीचर की बात हो, वो तो भाजपा के विधायकों ने खत लिखा है. तो यही बात होती है कि अगर आप देखें तो ये सरकार जो है, जैसे मैंने कहा, सबसे बेशरम और सबसे इनकॉम्पिटेंट सरकार बनी हुई है. क्योंकि जो भी वो कहते आए हैं, अगर बात सच्ची ना हो तो कहने की क्या जरूरत है. अगर आप मेरे सारे स्टेटमेंट्स देखें पिछले 10 सालों में, तो मैंने कभी ये दावा नहीं किया है कि कोई भी शहर गड्ढे होंगे ही नहीं, ऐसे कोई दावा दुनिया भर में नहीं कह सकते, लेकिन उन्होंने किया. तो ये तो अभी 33 देशों में अभी इनकी जान पहचान हो गई है, तो कहाँ से कोई टेक्नोलॉजी लाए. आदित्यजी, मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून पाणी तुंबत आहे, परंतु त्यावरती प्रयत्न देखील केले जात आहेत, उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र त्याला यश नाही येत आहे. आपण सत्तेत असताना किंवा आपण महापालिकेत असताना देखील सुद्धा प्रयत्न केले होते, टाक्या देखील मुंबईमध्ये बसवल्यात अंडरग्राऊंडच आहेत, मात्र तरीही पाणी तुंबत आहे, मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो, याकडे कसं. चला, तुम्ही चांगला प्रश्न विचारला, कारण ह्या प्रश्नावर मी पण थोडं इंटरेस्टिंग काम घेतो, कारण आमच्या कलानगरमध्ये पण पाणी पहिलंच साचतं. एक गोष्ट आहे जी मी आता परत सांगेन, फरक एवढाच आहे. पहिली गोष्ट म्हणजे जर कुठचंही सरकार तुम्हाला सांगत असेल की आम्ही एका वर्षात किंवा ह्या काही महिन्यांमध्ये कुठचंही शहर खड्डेमुक्त करू किंवा पूरमुक्त करू, ते सरासर खोटं बोलतात आणि हे पहिल्यापासून सांगत आहे. तरी ह्यांनी रस्त्यांच्या घोटाळ्यासाठी 6,000 कोटीचं टेंडर काढलं, 50 रस्ते पण ह्यांच्याकडून पूर्ण झाले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जास्ती पंप लावण्याची गोष्ट केलेली आहे, पण काल कुठेही तुम्हाला पंप चालू दिसला का. माझ्याकडे BMCचे ते व्हॉट्सअपचे त्यांच्या ग्रुपच्या इंजिनियर्स वगैरेचे स्क्रीनशॉट्स आहेत की कुठे कुठे पंप बंद आहे, तुमच्याकडे पण आले असते. तिसरी गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेत 2005 आपण ब्रिमस्टोअरचं प्रोजेक्ट केलं. मग लवग्रोव असेल, इर्ला असेल, क्लिवलँड असेल, गजदरबंद असेल, ब्रिटानी असेल, हे 5 पंपिंग स्टेशन आपण केले. मोगरा नाल्याचं पंपिंग स्टेशनचं काम आपण सुरुवात केलेली आहे. आणि माहूलसाठी जोपर्यंत आम्ही सरकारमध्ये होतो, 5 वर्ष केंद्र सरकारने त्या सॉल्ट पॅनवर आम्हाला पंपिंग स्टेशन करण्याची परवानगी मान्य केली नव्हती. आम्ही सतत
पाठपुरावा करत होतो. आता हे दोन पंपिंग स्टेशननी ईस्टर्न आणि वेस्टर्न सबअर्बला मोठा रिलीफ मिळतो. तरी देखील आपण जी क्षमता होती स्टॉर्म वॉटर ड्रेनची ती 25 MM/h पासून 50 MM/h करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात यशस्वी ठरलो. आता जर आपण पाहिलं तर जेव्हा मुंबई आमच्या वेळी तुंबायची साधारणपणे 200-300-400 MM/h पाणी पडायचं. काल काही काही ठिकाणीमध्ये 100 MM/h पडलेले, काही काही ठिकाणी कमी जास्ती पडलेले. तरी देखील जे भाग कधीच मुंबईत तुंबले नव्हते असे काल तिथे पाणी तुंबण्याचे आपल्याला संकेत दिसले आणि आपल्या सर्वांच्या व्हिडिओवर आहे ट्विटरवर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्ष जो प्रश्न सुटत नव्हता हिंद माताचा, आणि नेहमी आम्ही सांगायचो की सॉसरसारखा आहे, 100 वर्षांपूर्वी तो लेक होता, तलाव होता, त्याला आता शहरीकरण झाल्यामुळे तिथे पूर्ण काँक्रिटीकरण झालं, ब्रिटानियापर्यंत आपण पाणी नेऊ शकत होतो. तिथे बाजूला गांधी मार्केट असेल किंवा हिंद माता असेल, सेंट झेवियर्स ग्राउंडला आणि गांधी मार्केटला आपण पंप बनवू, रेन वॉटर स्टोरेज होल्डिंग टँक करू. तिथे मी प्रत्येक महिन्यात पाणीला गेलं, तिथे आपण ते केलं. मागच्या वर्षी पहिल्यांदा तिथे पाणी तुंबलं नाही, आपण सर्वांनी पाहिलं. तसंच माझं दुसरं स्वप्न होतं मिलन सबवेचं, तिथे आपण पाहिलं असेल, तिथे पण आम्ही सुरुवात केली. 2-3 महिने जे काम सुरू होतं जोरात सुरू होतं ते पाणी करून आलो. आमचं सरकार असतं तर पूर्ण झालं असतं आत्तापर्यंत जो वेग आम्ही घेतलेला, पण तिथे असेल अनेक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हे जे पंपिंग स्टेशन असतील, पंप्स असतील आणि रेन वॉटर होल्डिंग टँक्स असतील, ह्याचमुळे पाणी न तुंबण्याची आम्ही काळजी घेतलेली. आणि 15-20 मिनटं पाणी तुमच्या गुडघ्याच्या खालतीपर्यंत जरी तुंबलं तरी आपण पाणी खेचून बाहेर फेकायची क्षमता असते. कालचा जो फरक होता तो एवढाच होता की काल पाणी तुंबल्यानंतर पंप्स अनेक ठिकाणी बंद होते, ट्विटरवर किंवा कुठेही महापालिकेकडून उत्तर द्यायला कोणी नव्हतं. आणि ह्या राजकीय मंडळीकडून जी मेंदे सरकार आहे, मग ते घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील किंवा भाजपाचे नेते असतील, जे नालेसफाईच्या पाहणीसाठी गेलेले, जे रस्त्याची पाहणीसाठी गेलेले, ज्यांनी भूमिपूजन केली, मोठे मोठे आणि कार्यक्रम घेतले, होर्डिंग्स लावले की 100% आता आम्ही खड्डेमुक्त करू, पूरमुक्त करू, 100% काम झालं, ते खोटं बोलत आहे हे जनतेसमोर आलं. आणि त्याच्यावर मिरची किंवा मीठ चोळायला जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांकडून जे स्टेटमेंट आलं की पावसाचं स्वागत करा, मुंबईकर तक्रार काय करतात, इथे मला दुःख झालं. कारण मी मुंबईकर आहे, माझा जन्म इकडे झालेला आहे. मी अनेक वर्ष पाहत आलं की माझ्या वडिलांनी असेल, मी असेल, माझ्या आजोबांनी असेल, आमच्या सगळे महापौरांनी असेल, नगरसेवकांनी असेल, शिवसैनिकांनी असेल, आणि आपण देखील प्रेस म्हणून जिथे जिथे आपण टीका केली असेल तिथे आम्ही कुठे उलट न बोलता असं तुम्हाला नाही सांगितलं की तक्रार काय करतात, तुमची माहिती तुमच्याकडून घेऊन त्याच्यात पुढे आपण काम केलं. ते स्टोरेजचे जे प्लांट बसवले